आज आपण संख्यांचा लहान मोठेपणा हा घटक शिकणार आहोत. तुम्हाला लाडू दिसत आहेत ना, पाणी सुटलं ना तोंडाला? मला पण खूप सुटलं पाणी तोंडाला. बघा, आपल्या घरी आहे ना, आपण नेहमी भांडण करतो आपल्या लहान भावांसोबत, बहिणींसोबत. ए, मला जास्त लाडू पाहिजे, हां मला कमी लाडू नको, असं आपण आईला पण म्हणतो. बघा, माझ्यासमोर लाडू आहेत, आपण बघूया बरं, मोजूया ह्या लाडूंना. इथं मोजू अगोदर, एक आणि दोन. बघा, ह्या झाकणमध्ये दोन लाडू आहेत. आता आपण ह्या डब्यामध्ये बघूया. बापरे, जास्त लाडू दिसत आहेत. एक, दोन, तीन, चार आणि पाच. पाच लाडू आहे. म्हणजे कोणत्या डब्यात जास्त लाडू आहे सांगा बरं? बरोबर, ह्या डब्यामध्ये पाच लाडू आहेत आणि मला पाच लाडू खायचे. मग आता आपण ही संख्या फळ्यावर लिहूया. पाच लाडू आणि दोन लाडू, म्हणजे पाच लाडू हे जास्त झाले, मोठे झाले. म्हणजे पाच ही संख्या मोठी संख्या आहे आणि दोन ही संख्या पाचपेक्षा लहान आहे. म्हणजेच पाच मोठे दोनपेक्षा. बघा, आपण मणी घेतलेले आहेत. माझ्याकडे आहे ना गुलाबी रंगाचे मणी आहेत. किती आहेत मोजा बरं. एक, दोन आणि तीन. आता माझ्याकडे कोणत्या रंगाचे मणी आहेत? बरोबर, निळ्या रंगाचे मणी. मग ते किती आहेत मोजूया. एक, दोन, तीन, चार, पाच. निळ्या रंगाचे मणी किती आहेत? पाच. आणि गुलाबी रंगाचे मणी किती आहेत? तीन. आपण ही संख्या संफळ्यावर लिहूया. पाच मणी आणि गुलाबी रंगाचे आहेत तीन मणी. म्हणजेच पाच ही संख्या तीन या संख्येपेक्षा मोठी आहे आणि तीन ही संख्या पाच या संख्येपेक्षा लहान आहे. बघा, आता मी वेगवेगळ्या रंगांच्या कांड्या घेतलेल्या आहेत. आता ह्या कांड्या आपण मोजूया बरं. पिवळ्या रंगाच्या कांड्या किती आहेत बघूया. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा आणि सात. आता ह्या रंगाच्या कांड्या मोजूया. यांचा रंग कोणता आहे? बरोबर, लाल रंग. बघू बरं किती आहे. एक, दोन, तीन आणि चार. ह्या चार लाल रंगाच्या कांड्या आणि सात पिवळ्या रंगाच्या कांड्या, दोघांना बघूनच तुम्हाला समजलं असेल की कोणत्या कांड्या जास्त आहे आणि कोणत्या कांड्या कमी आहेत. बघा, आपण वेगवेगळे साहित्य वापरून संख्या लिहिलं. आता ह्या संख्यांमध्ये लहान संख्या आणि मोठी संख्या हे देखील आपल्याला समजलंय. चार लहान आहे सातपेक्षा आणि सात मोठे आहेत चारपेक्षा. पण मग हे कसं दाखवायचं? तर यासाठी चिन्हांचा उपयोग केला जातो. मग ती चिन्ह कोणती आहे बघूया. तुमच्यासमोर मी ही दोन चिन्ह दाखवलेली आहेत. ह्या चिन्हाला म्हणतात पेक्षा लहान. बघा नीट, ह्या चिन्हाला म्हणतात पेक्षा लहान. इथं किती टोक दिसत आहे बरं तुम्हाला? एक. आणि इथं किती दिसत आहे? दोन. म्हणजे हे दोन टोक म्हणजे मोठ्या संख्येकडे दाखवायचे आणि लहान टोक लहान संख्येकडे दाखवायचं. हे चिन्ह आहे पेक्षा मोठे. तसंच आहे, दोन टोक ही संख्या मोठ्या संख्येकडे दाखवायची आणि एक टोक लहान संख्येकडे दाखवायचं. मग आपण ह्या चिन्हांचा उपयोग ह्या संख्येमध्ये करूया आणि संख्या लहान आहे की मोठी आहे हे बघूया. आता आपण पाच मोठे दोनपेक्षा चिन्हांचा उपयोग केला आहे. पाच मोठे दोनपेक्षा, इथे सुद्धा पाच मोठे तीनपेक्षा हे चिन्ह वापरलेलं आहे. नीट बघा, दोन टोक मोठ्या संख्येकडे, एक टोक लहान संख्येकडे. आता इथं बघूया, ह्या ठिकाणी मात्र चार लहान आहे आणि सात ही संख्या चारपेक्षा मोठी आहे. म्हणून आपण ह्या चिन्हाचा उपयोग करूया. म्हणजेच चार लहान सातपेक्षा. ह्या चिन्हांचा उपयोग करून आपण संख्या
लहान आहे की मोठी आहे हे शिकलो आणि सर्व पालकांनी सुद्धा वेगवेगळी उदाहरणं घेऊन साहित्यांचा वापर करून आपल्या पाल्यांकडून याचा सराव करून घ्या.